वस्त्रनिकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्रनिकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले, आचारसंहिता देखील लागू झाले। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण आज या कार्यक्रमाचा भाग म्हणून खानापूर आटपाडीतल्या, जो आटपाडी तालुका आहे त्यातील खरसुंडी या गावामध्ये आलेलो आहोत। आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने लोक आपापल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी किंवा आपली मतं किंवा त्यांच्या मनातला जो सर्वे आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत। आपल्या कार्यक्रमाचे, म्हणजे आपल्या जनसभा ते विधानसभा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा, मयूर टाईल्स विटा, सोनम मसाले विटा, श्रीकृष्ण मोबाईल शॉपी विटा आणि वसंत आयुर्वेद विटा। मी आता जास्त वेळ घेणार नाही, बऱ्याच वेळापासून तुम्ही या ठिकाणी थांबलेला आहात। तर आपण सुरुवात करूया सगळ्या मुद्द्यांच्या प्रश्नांना किंवा इतर स्थानिक बरेच जे जे प्रश्न असतील तुमच्या मनात जे जे असेल ते आपण हितगुज करू, आपण डायलॉग करू। तर माझा तुम्हाला सुरुवातीला एक अनुक्रमे प्रश्न आहे, त्याचा अगदी एका वाक्यात तुम्ही उत्तर द्यावं की आता विधानसभेचा धुळा सुरू झाला आहे, रणधुमाळी सुरू झाल्या, या मतदारसंघात हवा कुणाच आहे? अनिल भाऊ। सदाभाऊ। अनिल भाऊ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अनिल भाऊ बाबर। कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ बाबर। पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर। सदाभाऊ। भाजप शिवसेना युती आहे, त्यानंतर जो कोण उमेदवार ठरेल त्याची हवा राहणार आहेत। जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मिटणारे मंत्री महोदयांचे कार्यकर्ते लक्ष्मण सरगर। अनिल भाऊ बाबर। सदाशिवभाऊ काँग्रेस पक्ष। आता अनिलभाऊ साईद। सदाशिवराव पाटील। अनिल भाऊ सदाभाऊ पाटील। सदाशिवभाऊ पाटील। ॲडव्होकेट सदाशिव पाटील। सदाभाऊ पाटील। आमदार होतील का वाटते तुम्हाला? नक्की होणार। का वाटते? पण कारण विकास कामांची पहिले भरपूर आहेत, आता ह्यावेळी काय झालेलं आहे आमदार, आता ह्या जिल्ह्यामध्ये जे पाणी म्हणतात पाणीदार आमदार, ह्यांनी काय काम केलं नाही, हे सर्व जे पाण्याचं काम आहे हे सर्व वर्ण जे नागनाथांना नाही कोणी त्यांच्या चळवळीपासून चालू झालेलं काम आहे, त्यामुळे कोणी म्हणून एक आमचं आमदार पाणीदार आहे आणि काय आहे हे सर्व सदाभाऊनीच केलेलं आहे पहिले। म्हणजे टेंबूचा मुद्दा कोणी जनक म्हणून टेंबूज। ठीक आहे, आपण उत्तर घेऊया। ज्यांनी टेंबूला दिवा स्वप्न म्हणलं शेटपाईच्या सभेत, त्यांना दिव्य वाटलं, त्यांना वाटलं की आशिया खंडातली एक नंबरची उपसा सिंचन योजना होत असताना त्यांना वाटलं की योजना होऊ शकत नाही आणि त्यांनी दिवा स्वप्न केलं। पण आज 1, 2, 3, 4, 5 आणि आमचा उर्वरित जो भाग राहिला त्या 6व्या टप्प्यासाठी सुद्धा आता अनिल भाऊ कार्यरत आहेत आणि अनिल भाऊनीच 92-93 ही योजना मांडली आणि त्यांनी मांडलेली योजना युती शासनानं पुन्हा मान्य केली आणि ही योजना आता युतीच्या शासनात पूर्ण होते याचा सार्थ अभिमान आम्हाला। युती शासनाच्या काळामध्ये 1995 साली सन्माननीय राजेंद्रअण्णा देशमुख, संपतराव अण्णा देशमुख कडेगावच्या आमदार
यांच्या काळात ही योजना मंजूर झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा पुढं पुढं तसाच चालत गेलेला आहे. हे जर सर्व श्रेय राजेंद्रनाथ देशमुख संपदांना, नागनंदांना नायकोडे आणि डॉक्टर भारत पाटणकर यांना आहे. टेंबू मुळात संकल्पना कशी आहे की हे कुणाचं एकाचं श्रेय नाही आहे. संपूर्ण देशमुख असतील, नागनाथांना नायकोडे असतील, जेडेबा पोलाड असतील, राजेंद्रांना असतील, सदाभाऊ पाटील असतील, गोपीचंद पडळकर असतील किंवा विद्यमान आमदार आत्ताचे असतील. मी असं म्हणेन की विद्यमान आमदारांचं ह्या कामात अत्यंत अल्प प्रमाणात त्यांनी त्यांचा वाटा दिलेला आहे. खरं तर ही संकल्पना जी आहे का नाही, तर टेंबूसाठी ज्या वेळेला 95 युतीच्या काळात आपल्या जिल्ह्यातून 5 अपक्ष आमदार निवडून आले, त्या 5 अपक्ष आमदारांनी फक्त आणि फक्त टेंबूच्या पाण्यासाठी युती सरकारला पाठिंबा दिला आणि त्या काळात राजेंद्रांनी स्वतः काम करून ह्या टेंबूसाठी प्रयत्न करून ही टेंबूची योजना 95 त्यांच्या आमदारकीच्या काळापासून चालू झाली. ही काम करत असताना ह्या थोर नेत्यांबरोबरच गोरगरीब शेतकरी, ज्यांनी ज्यांच्यावर लाठी हल्ला झाला, केसेस झाल्या, ज्यांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली, ह्या सगळ्यांना ह्याचा त्रास सहन करायला लागलेला. ही जी टेंबूची योजना ही कोणाच्या एकाच्या जीवावर आलेली नाही आहे. ह्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जेवढं योगदान आहे, जेवढं त्या लोकांचं योगदान आहे तेवढंच आहे. फक्त मी एवढंच म्हणेन की ही जी योजना आहे टेंबूची, ही योजना कोणाची एकाची नाही आहे. ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टाची, त्यांनी प्रयत्न केले म्हणून योजना. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावरती ही योजना पुढे आले आणि या योजनेसाठी अनेक नेत्यांचं योगदान आहे. युती शासनाच्या काळात ही योजना सुरू झाली, नंतर आघाडीच्या काळात सर्वसाधारण 15 वर्षात. आता युवक इथं भरपूर आहेत, मी तर असं म्हणेल 25 ते 40 युवकांचं वय असतं कर्तव्यकारीच. त्या काळात पाणी आलं नाही. आत्ता जे अनिल भाऊंनी झटले प्रत्यक्षात आज ताक आहेत. रोज जिथं जाईल तिथं रात्रात जाऊन, जिथं नसेल तिथून पाणी आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आज मी तिला जी शेतीला पाणी मिळतं आहे त्यातून युवक आज सगळे त्यांना काम मिळतं आहे आणि ही पिढी बाद करण्याचं काम ह्या ह्यांनी केलं आहे असं माझं मत आहे. म्हणून अनिल भाऊ पिढी मला असं म्हणायचं आहे, आता हे जे पाणी आले पाठीमागे 10 वर्ष आघाडी सरकारचं होतं, त्याच्या अगोदर शिवसेनेचं युतीचं काळ होतं, त्यावेळेला ती मंजूर मिळेल संपतनांना असतील, राजेंद्रांना असतील. पण पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. आघाडी सरकार ज्यावेळेला 10 वर्ष होतं त्याचवेळेस मुख्यमंत्र्यांनी येऊन इथं माहुलीमध्ये पंप चालू करून ते पाणी सांगोल्यापर्यंत न्यायचं फायनल, म्हणजे फायनलच झालं. मग आता जे त्याची पोट कालवे असतील हे एक शासनाचा भाग आहे ना, ज्या शिवारात पाणी पोचलं नाही किंवा काही, ही शासनाचा भाग आहे, ते देणं गरजेचंच आहे आणि ते देणं प्राप्तच आहे. त्यासाठी काही विशेष असे प्रयत्न करावे लागतात असा विषय नाही. म्हणजे हे शासनाचं काम आहे, ते करताय. ठीक आहे, ठीक आहे, आपण लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाचं कर्तव्यच आहे, कुठल्याही योजनेस असू दे किंवा विकास काम असू दे. एखाद्याला समजा वडिलांची जमीन 100 एकर आहे, तो सगळा गावभर जाऊन सांगतो आहे माझी 100 एकर जमीन आहे, माझी 50 एकर जमीन आहे. शेती ही बांधावापासून होत नसते, त्यासाठी लोकप्रतिनिधीसुद्धा पाठपुरावा करावा लागतो आणि त्यासाठी विद्यमान आमदारांना 5 वर्षात जो मुख्यमंत्र्यांनी दिला त्यामुळेच ही योजना आता कार्यरत झाली आहे. त्याचं पाणीसुद्धा बांधापर्यंत पोचलेलं आहे आणि मागचे जे आमदार त्यांना 10 वर्ष दिली होती तीच, मग त्यांनी का केली नाही? ठीक आहे, आपण उत्तर घ्या. त्यांच्याच प्रयत्नातून ऐकून घ्या, ऐकून घ्या चळवळीनं, चळवळीनं आणि ह्याच्यापेक्षा त्यांनी जनहित याचिका दाखल करून न्यायालयात त्या योजनेला चालना दिली. उत्तर घेऊया आपण, मी सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. सांगतो हो का, 95 साली ज्या वेळेला राजेंद्रांना आमदार झाले त्यावेळेला 95 ते 99 किती काम झालं, 99 ते 2004 किती काम झालं हे यांनी सांगावं. 4 ते 14 काम किती झालं आणि 14 ते 19 जो काही निधी आला तो संजय काकांना लोकसभा निवडणुकीच्या आधी जे टेंबूचं पाणी ते तासगाव कोणते वंकडा पाठवायचं होतं त्यासाठी त्यांनी ते बुडाच्या पंपावचं काम करून घेतलं आणि त्याचं श्रेय ह्या विद्यमान आमदारांनी लाटलेलं आहे. एक मिनिट, आतापर्यंत बरेच वेळी आमदार झाली गेली पण गोरगरिबाचं ही आमदार कुणीच कावकीपी केलेलं नाही. आतापर्यंत मागच्याला झालं गोरगरिबांना काहीतरी दिलं, गोरगरिबाला काय असं म्हणलं ती रोजगार झाला, आता बाहेरची लोकांना जागा लागली ती
आणि इथले लोक उपाशी मारले, दहा कमी दहा गाड्या कमी एक हजार माणूस का नाही बाहेर जाते जगायला. मला एक सांगा की आता जे आता निवडणूक आहे तर जे कोण आमदार होणार असतील तर त्यांच्याकडून इथल्या कुठल्या प्रश्न सुटावेत किंवा कुठले ज्वलंत मुद्दे आहेत ते मिटावे असे तुम्हाला? आमचं आमचं एक म्हणणं कसं आहे की जीवन जगण्यासाठी काहीतरी ह्या लोकांनी करावं, म्हणजे रोजगार रोजगार मिळावा. आम्हालाही बघायचं नाही कुणाचं पाणी आहे कुणाचं काय बघायचं नाही, आम्हाला पहिलं जगायचं बघायचं आहे. ह्या लोकांनी काही कुठल्याही केलेलं नाही की बाबा ही जगण्यासाठी आपण काय का रोजगार मिळाला आहे का, ही इथली लोकं धाल म्हणजे गाड्या भरून जाते बाहेर लोक जातील जगायला, तर ह्या जगण्यासाठी काहीतरी करावं. ह्या आमदार सगळे येऊन येते ह्या आमदार सुद्धा म्हणजे स्थलांतरण होऊ नये तर या ठिकाणी बाहेरची लोक जगते ती, आज बाहेरची लोक बरीच लोक जगते ती आणि इथली लोक बाहेर जाते जगायला जाते ती उपासमार पोटर झालेला आहे इथल्या लोकांचा. या ठिकाणी रोजगार निर्माण व्हावे. पहिलं पाणी आघाडी सरकारच्या काळात आलं, प्रतीक पाटील खासदार असताना 73 कोटी रुपये IBP मंजूर केले आणि सुरुवातीला सदाशिव भाऊ आमदार असताना पहिल्यांदा पाणी आलं. तिथून पुन्हा पुढं कोणीही श्रेय घेऊ द्या त्याचा विषय नाही, पण सुरुवातीला जन पाणी आणलं त्याचंच त्याला श्रेय पाहिजे ना. मी एकाच गोष्टी बोलू शकतो की विद्यमान आमदारांचं असं काय नाही की शिक्षण संस्था असे आज खरसुणीत जर का एखाद्या गोरगरीब व्यक्तीला कर्ज पाहिजे असेल तर त्यांना सदाभाऊ राजेंना ह्याच बँकेकडे पळायला लागतं आहे. अशी गोरगरिबांची काम आहेत ते काय आमदारांकडे नाहीत. संस्थात्मक उभारण्या केली त्यांनी, नंतर त्यांनी कमीत कमी 2000 कुटुंब चालतील असे त्यांच्याकडे लोक रोजगार आहेत ते चालू शकतात, रोजगार उपलब्ध केले. मी तुमच्याकडे येतोय आपण याचं उत्तर घेऊया. युतीच्या काळात आम्ही मस्त सदाभाऊचा प्रचार करत होतो, काँग्रेसमध्येच होतो. 15 वर्ष नुसतो बोर्ड 23,000 आलं आणि 25,000 आलं, ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही आलंच नाही. गेल्या 5 वर्षात निवडून गेल्यावर आता जरा फौज मोठी आहे ना जरा ह्याच्यावरली, त्यामुळं आता ते कसं आहे बरं का ह्या फौज बरं का, तरी कसं आहे आता जे श्रेय आहे शब्द ह्या आमदाराचं आहे म्हणजे सरकारचं आहे. आणि या फौजेला बळ देणार का तुम्ही? कोणच्या आता फौज आहे ते अनिल भाऊच्या फौजेला बळ आहेच आणि येणार. पाणी पाणी म्हणते ह्या गावानं कुणी 1 रुपया काढून दिला नाही. गणपतराव देशमुखमुळे पाणी वाहत आहे सांगोलला, त्यांनी पैसे भरते म्हणून आम्हाला पाणी आहे. पाणी पाणी कुणी म्हणायचं काय काम नाही. पतंगराव साहेबांनी ऐकून घ्या, पतंगराव साहेबांनी मोहनराव भोसलेंना 60 लाख रुपये 60 लाख रुपये दिले. म्हटलं मोहन याचं काय करायचं तर काकांनी म्हणजे जकाईदारा तिथला तलाव चिंचाळ तलाव आणि झरे ह्याचं श्रेय ही गरीब माणूस होता ह्याचं श्रेय ह्याने वर लाटायचं. मोठे माणसं आहेत त्या तालुक्यातली श्रेयवादाची. हा श्रेयवाद तिने लाटायचं. आज महिलांच्या आज महिलांसाठी उदरनिर्वाहासाठी म्हणा आदरणीय मंत्री मोदी माजीराव जानकर साहेब यांच्या माध्यमातून महामे शेळी मेंढा योजना त्यासाठी संस्था काढून बंदिस्त शेळीपालन संस्थासाठी त्यासाठी सध्या जानकर साहेबांनी 1,000 करोड मंजूर केल्यात. त्यानंतर आज तुम्ही बघताय छावण्या जनावरांचा प्रश्न असेल छावण्यांचा त्यासाठी मुदतवाढ केली, छावण्यांसाठी मंजुरी दिली आणि त्यानंतर आज खरसुणीसारख्या ठिकाणी आज मशनभूमीच्या बाजूला तिथे कामासाठी दिले डिगंचीमध्ये 45 लाख रुपये ते शासकीय दवाखान्यासाठी दिले म्हणजे आज त्यासाठी. हां आणि जनावरांचा प्रश्न बघितला आज तुम्ही बघितला आज दुष्काळ पट्टा आहे हा तर जनावरांचा सगळ्यात मोठा म्हणजे चाऱ्याचा प्रश्न होता ते साहेबांनी ही चारा उपलब्ध करून दिला छावण्यासाठी मंजुरी दिली आणि त्यामुळे लक्ष्मण सरगर हे 100 टक्के आमदार होते. म्हणजे जानकर साहेब याच मानदेशातून जातात आणि तुम्ही सांगितलं की जानकर साहेबांनी अशी अशी सर्वसमावेशक रचनात्मक कामं केली तर इतर आसपचा स्टँड काय असतो? आसपचा युतीसातमध्ये आम्ही आहेच म्हणजे BJP युतीसातमध्ये आम्ही आहेच. जागेची मागणी आहे, जागेची मागणी पण आहे, लक्ष्मणची मागणी आहे. येतो मी. सगळ्यात महत्त्वाचं असं की टेंबू योजना ही जर विद्यमान आमदारांच्या नावानं सुरू झाली आणि ती त्यांच्या नावानं संपणार आहे असं जर म्हटलं तर कैलासवासी नागनाथ अण्णांचा तो अपमान आहे, कैलासवासी संपतराव देशमुख साहेबांचा तो अपमान आहे, कैलासवासी पतंगराव कदम साहेबांचा तो अपमान आहे. सगळ्याच आमदारांनी सगळ्याच खासदारांनी सन्माननीय प्रतीकदादा पाटील असतील EIBP त्यांनी पैसे प्रचंड पैसे दिले, खासदारकीच्या माध्यमातून संजय काकांनीसुद्धा गेल्या पंचवार्षिकमध्ये थोडं काम केलं चांगल्या पद्धतीनं आणि त्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं ही पाणी इथं टेंबूचं आलेलं आहे. पोटकालवं हे कुणीही काढू शकतं त्यात विषय नाही, पण 2004 ते 2014 या काळामध्ये टेंबूचं जवळजवळ 80% काम झालं
पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये माहुलीमध्ये फार चांगल्या पद्धतीने मोठा कार्यक्रम शासनाचा घेण्यात आला आणि त्याचं टेस्टिंग झालं. सांगोला तालुक्यातल्या बुद्याळ तलावापर्यंत हे पाणी पोचलं, त्याचं टेस्टिंग झालं आणि आता हे बाकीचं उर्वरित काम 22% काम चालू आहे. विट्यामध्ये भाग्यनगर तलावात देखील 1200 मीटरचा कालवा, त्या ठिकाणी 800 मीटरचं काम सन्माननीय सदाभाऊंच्या काळातच झालं आणि मग राहिलेलं जे काम आहे ते 200-300 मीटरचं काम त्यांनी केलं आणि मग त्यांनी म्हणायचं विट्याला पाणी मी दिलं. हा दादांत खोटेपणा आहे. राजकारणासाठी फक्त पाणी हे एकमेव माध्यम नाही, विकासासाठी अनेक प्रश्न आहेत. संस्थात्मक उभारणी कुणी जर केली असेल तर जिल्ह्याला माहिती आहे, प्रचंड प्रमाणात गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात सदाभाऊंनी उभा केल्या, खासगी सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांना दिला. आज कुठं ऊस घालायचं म्हटलं तर ह्यातले सगळे जे शेतकरी आता विरोधात बोलतायत त्यांचा ऊस कुठं गेला हे तुम्ही मला सांगा. हा सगळा ऊस सदाभाऊंच्या कारखान्याला जातोय आणि तो ऊस त्या ऊसाला एका महिन्याच्या आत बिल त्या खातेदाराच्या खात्यावर जमा करण्याचे एक चांगल्या पद्धतीची त्यांनी यंत्रणा राबवली. सगळ्या संस्था आणि भविष्यात मेडिकल कॉलेज ह्या आमच्या पश्चिम भागात असेल किंवा विटा परिसरामध्ये मेडिकल कॉलेज आणि प्रस्तावित आहेच, पण फार्मसी असू देत, इंजिनिअरिंग असू देत, इंग्लिश मिडियम असू देत, सगळ्या परत संस्थात्मक झाडं खूप चांगल्या पद्धतीने उभारले. येतो मी, मला ह्या सर्व सत्ताधारांना सांगायचं आहे की शेतकऱ्यासाठी काय केलं आहे. ह्यांनी सांगितलं आम्ही 35,000 कोटी कर्जमाफी केली, किती लोकांना कर्जमाफी मिळाली सांगा हात वर करून जरा सगळ्यांनी. त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना आम्हा सवलती देतो, काय सवलती दिली, शेतकऱ्याला दुष्काळी अनुदान दिलं त्याच्यात कोट्यवधी रुपयांनी भ्रष्टाचार केला की 34 कोटी रुपये काहीतरी कलेक्टरला पडून आहेत, कशासाठी ठेवलं आहे. सांगितलं 13,000 रुपये शेतकऱ्याला तुम्ही अनुदान देतो म्हणून त्याला 2,000 अनुदान दिलं, किती लोकांना मिळालं. ह्या शासनाची सगळी फसवणूक धोरण आहे. ह्यांनी शेतकऱ्याची सहकारी संस्था जर मुडीत काढल्या, किती सहकारी संस्था जीवन ठेवल्या ह्यांनी, ह्यांनी सहकारी संस्था सगळ्या मुडीत काढलेल्या आहेत. हे भाजप सरकार या शेतकऱ्यासाठी अत्यंत वाईट आहे आणि ही सरकार आपणाला नको आहे. ही सगळ्या तालुक्यांची परिस्थिती, बेरोजगारांचा प्रश्न आहे, किती लोकांना नोकरी मिळाली हो. आता तर तुम्ही बघताय की 10,000-10,000 रुपये एका कंपनीतल्या नोकऱ्या चालल्यात, ह्याच्यासाठी शेतकरी बोलत नाहीत. तुम्ही शांत बघा. जर मला हे प्रश्न असा सांगायचा आहे की सरकार सांगतं छाती टिकून की आम्ही या दुष्काळात किती लोकांना मदत केली होती, तिने किती 1,000 कोटीची पॅकेज दिलं हिने सांगावं. पूर आला, या पुरात किती लोकांना तिने मदत केली, हेवरनं हेलिकॉप्टरमधून सेल्फी काढतात. ही यांची संस्कृती आहेत का महाराष्ट्र राज्याची. ही सांगतात आम्ही 370 कलम हटवलं. आम्हाला मान्य अभिमान आहे 370 कलम हटवलं, पण ही महाराष्ट्राच्या या दुष्काळाने पूरग्रस्ताला 370 कलमचं सांगून चालणार आहे का. 371 ह्या सर्व गोष्टीचा विचार ह्या जनतेने केला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ह्या शेतकऱ्याची सर्वात मोठी फसवणूक झालेली आहे. ह्यांनी सांगितलं आम्ही पाणी देतो, पाणी फुकट देत नाही शेतकऱ्यांना, पाहिजे वाटेल तेवढी पाणी पट्टी घेऊन वसूल करून पाणी देतात. ज्यावेळेला आदरणीय जयंत पाटील असतील, कैलासवासी पतंगराव कदम असतील, कैलासवासी आराराब असतील, यांनी टंचाईमधून पैसे भरून शेतकऱ्याला फुकट पाणी द्यायचं काम केलेलं होतं. ही सांगतात आम्ही पाणी दिलं, आघाडीच्या शासनामध्ये सांगोल्यापर्यंत पाणी पोचलंय. ही कोणी सांगायला नाही आहे, ही फक्त सांगतात आम्ही पाणीदार आहे. पाणीदार असं द्या, तुम्ही सत्ताधार आहे म्हणून पाणीदार म्हणताय, पण ही पाणी आघाडीच्या शासनामध्ये सर्वांच्या गावापर्यंत पाणी पोचलेलं आहे. पोट कॅलनचं काम ही शासनाचं धोरण आहे, ही शासनानं काम करावं लागतं, ती काम केलं म्हणून सांगायचं. शासनाचं कामच होतं. मला पुढचे आता ऐका ऐका, मी येतो तुमच्याकडे. एकच मिनिट ऐका ना, ऐका बरं, तुम्ही करा, मला नवीन राज्याच्या कामगिरीवर जायचं. आता सांगितलं जातंय की पाणीपट्टीचा, ज्या महाराष्ट्राच्या विधान भवनात तारांकित प्रश्न केला जातो तो अनिल भाऊंनीच केला आणि त्याच्यावर त्यांनी 81% शासन भरणार आणि 19% फक्त सरकारनं भरायचं आहे. ही मोठा महत्वपूर्ण निर्णय कोणी घेतला असेल तर तो अनिल भाऊंनी घेतला. तारांकित प्रश्न आहे विधानसभेतला त्यांचा. आणि आता सांगितलं गेलं विट्याच्या पाणी प्रश्नाबद्दल, तर विट्याच्या पाणी प्रश्नाचं सांगतो, मागच्या एप्रिल महिन्यात, मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात विट्याला 1 दिवसाआड पाणी सुटत होतं. त्यावेळेस अनिल भाऊंनी विट्यासाठी काहीतरी आपल्याला करता येतं का म्हणून त्यांनी हाही प्रश्न तिथं तारांकित केलता. सगळं मान्यता घ्यायची तयारी होती, फक्त याचं श्रेय, विटानगरीतलं श्रेय आमचं कुटुंब सोडून एक बाहेरचा माणूस घेतोय या दबावापोटी त्यांना तिथनं प्रस्ताव करू दिले नाहीत. आणि आज भाऊंनी डिक्लेअर केलंय, जर मी विटा परिषद विटा पालिकेसाठी जर पाण्याचा प्रश्न मांडला नसेल किंवा मी प्रश्न तारांकित केला नसेल तर चालू विधानसभेला उमेदवारी सुद्धा अर्ज भरणार नाही असं ठामपणे त्यांनी सांगितलं.
2040 सदाभाऊ आमदार होते, त्यावेळी 9 लाख 10 लाख रुपयाचा निधी दिला. देवस्थान कमिटीमध्ये आत संडास बाथरूम झाली, तिथं आता सध्या कुलप आहेत. गावाला मुतार आहे का, हागंदारी आहे का, ही पंतप्रधान नरेंद्र मोदीची योजना आहे की प्रत्येक गावात स्वच्छालय असावं. ह्या आमदारांनी निधी दिला का? आज गाव सगळं आले या स्टँडमध्ये येऊन मुततंय, त्याला काय मुतार आहे गावाला, त्याचा काय विचार आहे का? कर्जमाफी बरोबर आहे ना, कर्जमाफीचा मुद्दा त्यांनी काढला. कर्जमाफी कशी द्यायची असती आता ते नवीन याच्याप्रमाणे तुम्हाला सांगतो. इथल्या जुनी कर्जमाफी कशी आहे, शेंच्या कारखान्याने तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं 7-12 घ्यायचं, ती जोडायचं आणि कोट्यावधी रुपये कारखान्याने उचलायचं आणि पुन्हा वर्ण मोजायचं. हा पुन्हा सांगायचं सरसकट कर्जमाफी करा, म्हणजे गरगरीब आहे ना, सरसकट हा सरसकट कर्जमाफी करा. आज हे म्हणतात युती सरकार, आज तुम्ही आमचं शासकीय हे बघा, गेस्ट हाऊस बघा तुम्ही तिथे, आज ती ना 10 रुपये साठी अड्डा झाला आहे या कोरसूनमध्ये. ह्या सरकार आज आपण बघतो हे शासन खोटं बल पण हेच हेच मला नवीन मुद्दा असा हे करायचा आहे की हे महाराष्ट्र सरकारची निवडणूक आहे आणि 2014 तुम्हा सर्वांना आठवत असेल की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही टॅगलाईन म्हणत भाजप शिवसेना हे युती सरकार सत्तेत आलं. तर मला आता विचारायचं आहे की सध्या महाराष्ट्र कुठे आहे? सध्या महाराष्ट्रामध्ये या सरकारचं चाललं आहे खोटं बल पण रेटो बल. आज आपण बघतोय मोदींनी स्कीमा काढल्या, ढीक काढल्या, ही काढल्या, मुद्रा मिळतं ही मिळतं, पण आज बँकेत जाऊन तुम्ही अक्षरशः बघा कुणालाही गेलं तर तिथं फसवणुकीच धंदे चालले आहेत. तर ह्या शासनाचं धोरण आहे कर्जमाफी. आज कर्जमाफी कुणाला मिळाली? सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळालीच नाही. सध्या 2014 जो तुमचा मुद्दा होता महाराष्ट्र कुठं आहे, तर महाराष्ट्र आहे तिथंच आहे, पण सन्माननीय खासदार संजयकाका पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यापासून जो टेंबूचा विकास केला तो अतिशय चांगला केला. पोर्ट बंदर एक तिथे केलेला आहे कवठे मंगळा तालुक्यात आणि विकासाची गंगा वाहतच चाललेली आहे. फक्त आमचं एक भाजप शिवसेना ही युती आहे, पण भाजपवाला शिवसेनेला विचारणार, शिवसेनावाला भाजपला विचारणार, ह्यामुळे विकास काय कुठे दिसला ना. मला असं हाच प्रश्न पुढं विचारायचा आहे की ह्या मतदारसंघातली आता अशी परिस्थिती आहे की कोण कुठून उभा राहणार हे अजून निश्चित नाही, अशी बरीच लोकं बोलतायत किंवा जाणकार म्हणतायत, तर तुमचं फायनल आहे का? आमचं भाजपचं युतीच्या ह्याच्यावर आमचा विषय आहे, ते अजून नक्की नाही, अजून नक्की नाही. त्यावर मोठे नेते आहेत, सन्मान्य संजय काका आहेत, मुख्यमंत्री महोदय आहेत, चंद्रकांत दादा आहेत, त्यांचा जो काही निर्णय होईल अमित भाईशांचा त्याच्यावर युती होणार का न होणार. पण काही लोकांना किंवा आम्हाला वाटतं की युती न व्हावी, दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं, भाजपनं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि कर्जमाफी जर म्हणता किंवा आता एकाने मुद्दा उपस्थित केला की कारखाने भाजपचे कार्यकर्ते आणि तुमची इच्छा आहे की युती नकोच, युती नकोच, भाजप स्वतंत्र लढलं पाहिजे, सेना स्वतंत्र लढली पाहिजे, प्रचंड आत्मविश्वास आहे. खानापूर आटपाडीतून सदाभाऊ पक्ष तर पक्ष नाही तर अपक्ष हे लढणार फायनल आहे आणि हे नुसतं लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढणार आहेत ते. आता त्यांनी सांगलीला आलेल्या महापुराचा प्रश्न उपस्थित केला. आता सांगली जिल्ह्याचे आपले उपाध्यक्ष ते पशु व संवर्धन खात्याचे सभापती आहेत सांगली जिल्ह्याचे, त्यांनी दुष्काळाची जनावरं दगावली त्यांच्यासाठी काय केलं, त्या उलट आदरणीय वैभवदादांनी लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी शक्य होईल तेवढी मदत तिथं सांगलीपर्यंत पोहोचवली. 80 गाड्या मदत त्यांनी तिथं पोहोचवली, कितीतरी टन धान्य तिथं पोहोचवलं, कपडे तिथं पोहोचवली, ह्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. त्यावेळेला उपाध्यक्ष कुठं होते याचं उत्तर द्यावं ह्यांनी. पक्षाच्या पलीकडे जाऊन मतदारसंघाचा काम करणारा माणूस जर कुणी असेल तर सामान्य माणसाला विचारा. सदाशिवराव पाटील हे एकमेव उमेदवार आत्ता आहेत. संस्था असतील, कुठल्याही शैक्षणिक संस्था असू देत, पतसंस्था असू देत, बँका असू देत, संस्थात्मक आपण बरोबर, पण सगळ्यात महत्त्वाचं असं की आज जरी बघितलं विरोधकांनासुद्धा इथं आर्थिक जर संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत कुणी केली असेल तर ती आदरणीय सदाभाऊंनी केलेली आहे. विश्वास वाटतोय 100%, 110%. येतो तुमच्याकडेच, येतो तुमच्याकडेच, येतो. बरं का साहेब, आता हे सांगतात मग आमचे एवढं ऊस झाल्या, तेवढा ऊस गेला, विरोधकांनी गाठला, आजपर्यंत त्याच रानात कुस्तळं उगवत होती, पाणी आलं म्हणून ऊस आला ना, ऊस कुठं आला, ऊस कुठं आला, पाणी आणलं तवच तुम्ही स्वतःहून घालायला लागलाय ना. आम्ही आहे त्याच, आमच्या आमदाराचं कार्य आहे हे आम्ही सांगतोय 100%. आणि ह्या 5 वर्षात गावाचा विकास स्वातंत्र्य तुम्ही कशासाठी केलं हे तुम्हाला लक्षात येतं. कर्जमाफीचा जी आर काढलाय म्हणतंय सरकार, बरोबर आहे का? आणि ही काय आहे बघा, ह्याचं पुटू काढून येत आहे का? ही नेत आहे का नोटीस आहे, ह्याचं पुटू काढून येत आहे का? सरकार म्हणतंय जी आर काढलाय आणि नोटीस, कुठलं खरं खरं कुठलं घेऊन आलोय घेऊन
घेऊन आलो कुठलं खरं कुणाला ठीक आहे. ह्या पाण्या व्यतिरिक्त पाण्या व्यतिरिक्त कसं आहे स्थानिक मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत किंवा ह्या शासन मला तेच म्हणायचं आहे की ह्या येतो मी एक मिनटं. टेंबू हा जो ज्वलंत मुद्दा आहे म्हणजे मागच्या अनेक निवडणुका म्हणजे इथल्या बऱ्याचशा निवडणुका ह्या टेंबू भोवती फिरलेत आणि कदाचित आणि ह्याच्यानंतर ऐका ह्याच्या पलीकडे अजून जर ऐका मला प्रश्न पूर्ण करू द्या ना हो सर्वे बदलाय सांगा ऐका की मला प्रश्न पूर्ण करू द्या एक मिनिट थांबा बरं ऐका एक मिनिट या ठिकाणी तरुण बसा तुम्ही खाली मी विचारतो जरा शांतता ठेवा की तुमच्याकडे मी आलो ना ऐका हो दादा तुमच्याकडे मी आलो तुम्ही पूर्ण केलं ना मग थांबा ना जरा बाकीच्या या ठिकाणी काय तरुण या ठिकाणी रोजगाराची या मतदारसंघात काय अवस्था आहे किंवा विशेषतः ह्या जो दुष्काळी तालुका आहे हा आटपाडी तालुका या ठिकाणी सर्वात प्रथम म्हणजे महिलांचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी आदरणीय मंत्री मधू जानकर साहेब यांच्या माध्यमातून 30 महिलांची संस्था राष्ट्रीय करून त्यांना शेळी मेंढी बंदिस्त शेळी मेंढीसाठी योग्य ते त्यांना म्हणजे 75% सबसिडीवरती त्यांना म्हणजे कर्ज उपलब्ध करून देण्याचे साहेबांनी म्हणजे यार काढला आहे पण असा आणि दुसऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला की पुरामध्ये अडकलेल्या जनावरांचे काय मृत्युमुख पडले तर त्यासाठी सुद्धा इतिहास शासनाने आणि मंत्री मोदी जानकर साहेबांनी यांच्या माध्यमातून मोठ्या जनावरांना 30,000 लहान पाळी वगैरे असतील त्यांना 16,000 आणि शेईमेंटसाठी 3-3,000 असं दिलेलं पण आहे सर काय काय जण लाभार्थी पण आहेत सर 1999 पासून बघतोय निवडणूक नसत्या टेंबू आणि टेंबूवरच चालल्यात रोजगार उपलब्ध अजिबात नाही. राजेंद्रनाथ देशमुखांनी इथला गावचा सर्वे केला होता त्याला सदाभाऊंनी जरा चालना दिली होती. राजेंद्रनाथ देशमुखांनी जो इंजिनियर नेमला तो इंजिनियर पण वेड्यासारखा करायला लागला परिणामाचा काय तो विकास होईना. आणि हे सिद्धनाथ मंदिर आहे हे भारत देशात जवळजवळ 4 राज्यातले लोक ह्या सिद्धनाथ मंदिराला येतात आणि भारत देशात हे जे भक्त लोक आहेत तर इथला विकास व्हावा या गावचा विकास काही नाही. सन्मान्य संजय काकांनी 2 वॉटर ए टी एम इथं दिलेले आहेत. सन्मान्य संजय काकांनी मध्ये एक पेविंग ब्लॉकचं इथं काम अतिशय चांगलं केलेलं आहे. आणि MIDCचा जो मुद्दा आहे तो अतिशय इथं गाजलेला मुद्दा आहे. गोपीचंद पडळकर साहेबांनी तो मुद्दा उचलून धरला होता MIDCचा पण काही राजकीय अडचणीमुळे त्यांना तो मुद्दा खंडित झाला. तर माझं इथून पुढं भाजपचा जो आमदार येईल किंवा जी कुणाला सत्ता येईल त्यांना एक विनंती आहे की आधी रोजगार उपलब्ध करा. आता पाण्याचं बात झालं आहे रोजगार आता मगाशी एक जण म्हणले की पाणी आल्यावर ऊस गेला पण ऊस यायच्या आधी सुद्धा पाणी होतं नैसर्गिकदृष्ट्या पाणी होतं अतिशय चांगलं चाललं होतं. आता काय झालं आहे मेंढपाळांच्यावर पण उपासमारीची वेळ यायला लागली आहे कारण की पहिला जी शेतं रानं डोंगरं चरायला मिळत होती ती मिळत नाहीत तर सर्वांनाच मेंढपाळ सोडून आता द्राक्षाचा उद्योग आपलं डाळिंबाचा उद्योग आहे द्राक्षावर प्रक्रिया आहे आंब्याच्या बागात जास्त व्हायला लागले त्यावर प्रक्रिया उद्योग आहेत तर असे प्रक्रिया उद्योग तालुक्यात हे पश्चिम भागात यावेत. आणि काय होतं आहे विट्यापासून पण आम्ही पूर्वेला आहे आणि आटपाडीपासून आम्ही पश्चिमेला आहे ह्यांना वाटते ते विकास करत असतील आणि त्यांना वाटते हे विकास करत असतील ह्या त्या पश्चिम भागाचा विकासच काय होईल झाला. कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जावी विकासाच्या मुद्द्यावर तर ठामच आहे आपण आणि सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे हे एक माध्यम आहे की जेणेकरून उपलब्ध होईल कारण इथं भरपूर लोकांना अशी एक हाताच्या बोटावर मोजणी इतकीच भूमिहीन कुटुंब आहेत नाहीतर शक्यतो सगळ्यांना इथं जमिनी आहेत त्यामुळं टेंबूचा प्रश्न का अग्रेसर आहे तर त्याचं हे आहे बाकीच्या लोकांना काम मिळेल रोजगार मिळेल सदन परंपरा चालू होईल म्हणजे अजून टेंबूची पूर्ण अंमलबजावणी झाली झालीच पाहिजे हो हो वाढेल मगाशी ते काय बोलले की जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहासभाई बाबर यांनी पूरग्रस्तामध्ये जे जनावरं दगावली त्यांच्यासाठी काय केलं ही नैसर्गिक आपत्ती होती त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नव्हतो पण जे जगलेत किंवा जे काय अडचणी आली असतील तिथं त्या ठिकाणी सुहासभाई बाबर व संग्रामभाऊ देशमुख यांनी बाहेरून डॉक्टर बोलवून त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलेलं आहे. आणि आता हे सगळे म्हणतात की पाणी पाणी पाण्याशिवट काय नाही अरे तुम्ही मागं एक 2010-11 सालचा काळ आठवा 100 रुपये बॅरेलनं पाणी विकत घ्यायची कंडिशन ह्या खरसुंडी आणि परिसरातली होती त्यावेळेस टेंबूचं पाणी आलं त्यानंतर गावाला आहो सगळ्यांचं श्रेय आहे आम्ही होगा ऐकून घ्या शाजीभाऊ सांगतो 2 मिनिटं माझं ऐका ऐका तुमचा मुद्दा तुम्ही मांडा मी सांगतो की मी अहो माझं ऐकून घ्या ऐकण्याची जरा मानसिकता ठेवा 2 मिनिटं ऐकून घ्या मी मगाशी त्यांना उदाहरण सांगितलं
तुमची जमीन आहे 50 एकर 100 एकर म्हणून ती बांधाव बसून होत नसती. तसंच कार्यसम्राट आमदाराने टेंबू योजना होती पण त्याच्यासाठी कोण पाठपुरावा करत नव्हतं, त्यांना हे दिवास्वप्न वाटत होतं. पण भाऊने आमदार नसताना सुद्धा जनहित याचिका दाखल केली आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे आंदोलन केलं, त्याच्या माध्यमातून हे कार्यरत केले. त्यानंतर निवडून आल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर जाऊन तिथं अधिकाऱ्यांनी बोलवून ती जास्तीत जास्त लवकर कशी पूर्ण करता होईल त्यासाठी ते रात्रंदिवस झटले. म्हणून आता प्रत्येकाच्या बांधावर आणि प्रत्येकाच्या शेतात पाणी आलेलं आहे आणि आता वडे नाल्याला सुद्धा पाणी आलं आणि पाण्याशिवट काही नाही. ही तर प्रत्येकाची शेती आहे, पाणी असल्याशिवट शेती होणार नाही आणि त्याशिवट रोजगार निर्मिती होणार नाही, उद्योगाला चालना होणार नाही. हा पाणीच आहे, ज्यांना शेती नाही त्यांनी ह्या विषयावर पाणी 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 म्हणते. गावाच्या ज्यावेळी ज्येष्ठ नागरिक हे आहेत हे त्यावेळी कुठे गेलते, गाव नुसतं पाणी मधनं गेलेलं बघतंय. पाणी जायला पाहिजे वरनं, ह्यांनी नुसतं काय म्हणायचं पाणी पाणी नुसतं प्यायचं मिळलं. गावाला पाणी आहे का, गावाच्या शेतीला पाणी आहे का, ह्याच्यावर 10 वर्ष लांब. ज्येष्ठ नागरिकांनी सांगावं गावाच्या मधनं पाणी काय. ज्येष्ठ नागरिकांना विचारूया, त्या टायमाला सदाभाऊचा प्रचार आम्ही ह्यांनी पाही केलेला आहे. त्या टायमाला भाऊ ऐकून घ्या, त्या टायमाला सदाभाऊ निवडून आले 15 वर्षात फक्त बोर्ड 73 लाख आले, 23 लाख आले आणि 50 लाख आलं. पाणीच नाही शेवटपर्यंत, पाणी आलं गणपतराव देशमुख बसले होते स्वतः थांबले. जरा तक्रार होती जरा ह्याच गणपतराव देशमुख आणि इथं त्या टायमाला हे आमदार मुंबई कुठं काय, त्यांचं एकच होतं, माझी शाळा 60 मध्ये धरा आणि माझी शाळा 40 मध्ये. आता बरं का, आता जे ऐका बरं का, इकडे ऐका विकास, आता जे आमदार झाले आता जे आहे ते 5 वर्ष होत आले बरं का, आता जे पाठवले यांचा बरं का, हे ऐका त्यांचा इकडे ऐका यांचा आता आतापर्यंत बोर्ड कुठं लागला आहे मला दाम द्या. 5 वर्षात हे आता बोर्ड कुठं लावला दाम द्या. ऐका विकास कामं केल्याने दाम द्या, विकास कामं कुठे गेले ते पण दाम द्या. आता एक मिनिट शांतता ठेवा जरा. येतो मी थांब. आज खरसुंडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोकांनी आपल्या जनसभा ते विधानसभा या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलाय, तर एक महिला भगिनी देखील या ठिकाणी आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी आल्यात, त्याबद्दल त्यांचे सुरुवातीला मी स्वागत करतो, तुमचे आभार मानतो. आता ही पूर्वग्रस्त म्हणतात ना, त्यांना आमचे आदित्य ठाकरे आले, मी त्यांना साक्षीदार आहे. पाण्याचा टाक्या दिला 1000 लिटरच्या, कपडे दिली तुम्हाला सांगते, अजून जर्किंग वगैरे साड्या दिल्या आणि संसारसट सगळा दिलाय, त्याला मी समर्थ आहे साक्षीदार. आणि अनिल भाऊनं काम केलं आहे का नाही आमच्या माध्यमातून, शिवसेना भाजपाला त्यावेळेला कॅनेल खोदलं पाय कॅनेल, आणि शिवसेना भाजप इथे आली ना त्यावेळेलाच आमच्या आमदारानं रात्रंदिवस कष्ट करून तुम्हाला सांगते केलं, पण गोरगरिबांच्या महिलेसाठी काही केलं नाही अजूनपर्यंत. गोरगरिबांच्या महिलेसाठी आम्हाला विनंती एवढीच आहे, काय काय अपेक्षा आहेत, काय काय अहो, महिलेना काहीतरी कामधंदा द्यायला पाहिजे, रोजगार हमीची कामं यायला पाहिजेत, महिलेना सगळ्यांनी बोलावून घेऊन असं प्रस्ताव आलेत आमचे हे आहेत का नाही. लेडीज निराधारानं ग्रामपंचायत आहे ते आम्हाला प्रतिक्रिया करतात, बोलवतात कमी महिन्याची मीटिंग असते त्याला, पण महिलेसाठी काहीतरी करावं. अनिल भाऊला एवढी विनंती आहे ना, आमच्या अनिल भाऊनं आटपाडी तालुका गर्जना केलेली आहे सगळे तुमच्या दोघांकडे. आता ह्यांनी रोजगाराचा प्रश्न सगळ्यांनी मांडला बरोबर आहे का, पण रोजगार हमीची कामं आज 2011 पासून चालू आहेत बरोबर आहे का. रोजगार हमीच्या कामावर किती लोकांचं लक्ष राहिलं मला सांगा. रोजगार हमीचं काम येत आहे, कामं आलेत झालेत, पण कशानं झाले, माणसानं केलं की मशिनरीनं केलं. अहो लोकांना रोजगार पाहिजे, माणसानेच करू द्या ना, सगळं मशिनरीनं केलं. ठेकेदारांचं कमिशन ठरलं, मंत्र्यांचं कमिशन ठरलं असेल नाही तर आमदाराचं ठरलं ना खासदाराचं ठरलं असेल, पण रोजगाराकडनं कामं केली का ही कुणी बघितलं का आजपर्यंत. रोजगार नाही कसं म्हणता, रोजगार आला पण रोजगार कुणी केला, आमदारांनी केला आणि खासदारांनी केला असेल, कारण गोरगरिबांनी रोजगार केलाच नाही. कारण आपण जी नागरिक आहे ती जागरूक नाही हे मी सिद्ध करतो, कारण आपणच ग बसलो ना. आपण जे रोजगार हमीचं काम आलं आहे ते स्वतः अडवून पाडलं का, रोजगार हमी रोजगाराकडनंच करून घ्या ना, मशिनरी कशाला लावता हे कुणी विचारलं का आतापर्यंत, नाही विचारलं. 10 विहिरी मंजूर आल्या, माणसांनी केले पाहिजेत ना, तुम्ही मशिनरीने का करू दिल्या. ग्रामपंचायतपासून आमदारापर्यंत असू नये खासदारापर्यंत असू द्या, कुणी प्रश्न विचारला का हा रोजगाराने काम केलं का म्हणून. खात्यावरती पैसे आले, टक्केवारीने पैसे काढून घेतात, अरे जॉब कार्ड तुझं दे मला म्हणायचं आणि पैसे काढून कुणी न्यायचं, ठेकेदारांनी न्यायचं.
हा मुद्दा उपस्थित कुणी केला का? खाली पाणी पाणीच का म्हणता तुम्ही? रोजगाराचा प्रश्न घेतला तर रोजगार आहे ना, आला रोजगार आतापर्यंत, कोणतंही सरकार असू द्या, आघाडी असू द्या किंवा युतीचं सरकार असू द्या, रोजगार आला पण तो गेला कुठं? हा प्रश्नच कुणी विचारला नाही. आम्ही फक्त पाणीच म्हणत बसलो आणि आमची लोकं बाहेर कामं करायला गेली म्हणून तुम्ही कशाला ओरडता जनता? माझा यांना असा प्रश्न आहे की प्रत्येक निवडणूक आली टेंबू, खासदारकी आली कोण म्हणले आम्ही आटपाडी तालुक्याला रेल्वेचं काम करू. पहिलं 5 वर्ष निघून गेली, रेल्वेचं काय सर्वे नाही काय नाही. पुन्हा निवडणूक आली की आम्ही रेल्वे करू, रेल्वेचा विषय संपला. कामांचा काय विकास कामं तर आटपाडी तालुक्यात कुठेही दाखवून द्या. दुसरा प्रश्न, ज्यावेळेला जिल्हा परिषदला राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला एका योजनेला 100 कोटी रुपये दिलं होतं. मग आता एका योजनेला जर 100 कोटी दिलं होतं तर ती 80% त्या शासनाच्या काळात ती योजना पूर्ण झालती. मग आता 20% ह्या शासनाच्या 5 वर्षात का मंजूर झाली नाही? दुसरा प्रश्न असा आहे की ह्या आटपाडी खानापूर तालुक्यामध्ये गला व्यवसाय करणारा कारीगर भरपूर आहे, कामगार, ह्याच्यावर ह्या भाजप सरकारनं किती मोठा अन्याय केला त्यावेळेला एकाही नेत्यांच्या तोंडून शब्द निघाला नाही. आपली लोकं बाहेर जाऊन जगतात, त्याला न्याय द्यायचं काम आपण केलेलं नाही. नुसतं म्हणायचं आम्ही ह्या आम्ही आमकं शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, आम्ही रोजगाराच्या पाठीशी आहे, आम्ही ह्या दुकानदाराच्या ह्या गला व्यवसायाच्या किती मोठी नुकसान झाली ह्या शासकाच्या धोरणामुळं. आज त्यांना यायला तिकीला पैसे नाहीत, ह्याच्यावर कुणी लोकसभेत बोलायला तयार नाही, विधानसभेत बोलायला तयार नाही. मला जवळजवळ 50% ह्या आटपाडी खानापूरमधला गला व्यवसायकर भारतभर पसरलेला आहे, त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही. तुम्ही प्रत्येक निवडणूक आली की आम्ही टेंबो, त्यांना म्हणायचं आम्ही 370 कलम, विकासाचं काय नाही का? तुमच्या दृष्टीने कुठले महत्त्वाचे मुद्दे? आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली पाहिजे. पाणी हा मुद्दा हा शासनाचं कर्तव्य आहे, पाणी ही जनतेला दिलाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जावी. आत्तापर्यंत या सगळ्यांनी सांगितलं की आमचं हे होतं, आमचं ते होतं, या संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, सगळं आहेत. हे सगळं असूनसुद्धा यांना आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत अनिल भाऊजी, यांना म्हणजे यांच्यासमोर हे टिकलेले आहेत किंवा हे अनिल भाऊ परत आमदार म्हणून निवडून आले. आत्तापर्यंत या सगळ्यांना जे एक प्रांजळपणे हे कबूल करावं लागेल की पक्षामुळं आमदार निवडून आलेले बघितलेत, पण आमदारामुळं पक्ष निवडून आलेलं मी पहिल्यांदा बघितलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्याच काय पण भारताच्या राजकारणात हे एकमेव हे विधानसभा क्षेत्र असं आहे की ज्यांच्यामुळं पक्ष निवडून आला. शिवसेनेला इथं आतापर्यंत कोणीसुद्धा ओळखत नव्हतं. अशा ठिकाणी अनिल भाऊ सारखा आमदार असल्यामुळं अनिल पक्षात जरी गेले गेलं तरी आमदार, हां तुम्ही तुम्हाला तेच सांगितले की पक्षामुळे आमदार निवडून आलेले बघितलेत, पण आमदारामुळे पक्ष निवडून आलेलं पाहिजे. मला हे म्हणायचं आहे पक्षाचा विषय बोला की तुम्ही या सांगतो. पहिल्यांदा ज्यावेळेला विद्यमान आमदार झाले त्यावेळेला ते संपत नानाच्या जेव्हा आमदार झाले, त्यानंतर दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी त्यांना 5 वर्ष घरात बसावं लागलं, त्यानंतर तिसऱ्यांदा आमदार होताना त्यांना 10 वर्ष घरात बसावं लागलं, आता चौथ्यांदा आमदार व्हायला 20-25 वर्ष बसायला लागतंय का 25 वर्ष बसायला लागतंय काही सांगू शकत नाही. त्यावेळेला आमदार कसा भाऊच होणार हे लिहून ठेवा तुम्ही. हे म्हणले काय? नाही हे काय म्हणले की बाबा आमदार असं आहे की बाबा आमदार निवडून आला पक्षाची जेवण आहे. सपन सदाभाऊ पण आमदार झालते, अपक्ष आमदार झालते, जनतेतनं झालते, आणि काय आमदार तर बिनविरोध झालेत, माननीय विश्वजित कदम बिनविरोध आमदार झाले, असं काय नाही. ज्याचं कर्तृत्व असेल तो आमदार होतोच आहे, काही हे काही नवीन विषय नाही त्याचा. बरं का, मगाज आता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की 10 वर्ष अनिल भाऊ घरी बसले, 10 वर्ष बसले, पण ज्यावेळेला जे सत्ताधारी निवडून आले ते कुणाच्या सहकाऱ्यांनी निवडून आले? एकट्याच जेव्हा तर आलं नाही निवडून. मागच्या वेळेला जे इलेक्शन झालं, ते प्रॉपर सगळे आमदार उभा होते, तालुक्यातील खानापूर आटपाडी तालुक्यातील 4 आमदार उभा होते. मग त्यातले निवडून कोण आले? अनिल भाऊ बाबर आले. तर कशाचे जेव्हा आले? तर विकास कामाचे जेव्हा आले. आणि दुसरी गोष्ट, जे विरोधकांनी एक शब्द खूप तुझे असते, मी आता उगाच ऐकतोय सगळ्यांनी तोंड की पाणीदार आमदार का हो, तुम्हाला काय त्रास होतोय पाणीदार आमदार? पाणीदार आमदार का? अनिल भाऊ स्वतःला ते स्वतः म्हणून घेत नाही, त्यांचं कार्यकर्ते लोक शेतकरी ते त्यांना म्हणतात, मग ह्याचा तुम्हाला वाईट वाटायचं काय काम आहे? आणि दुसरी गोष्ट, विकास कामावर जर बोलायचं म्हटलं तर तुम्ही गावात चालताना काय तोंड वर करून चालता का सर्व? तुम्हाला गावात गली बोळात कुठं काय कामं दिसत नाही का? एवढं दुर्लक्ष का तुमचं आणि एवढं का अनिल भाऊ तुमचं त्रास? हां तर तसं काय नको, विकास कामाला तुम्ही प्राधान्य द्या. आणि ह्यांनी ओळख सांगू देत, ऐकून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं असं, वर तोंड करून चालणारी माणसं ह्याच गावातली येते, ही काय दारात जाऊन बसणार येते की आम्हाला ही काम द्या,
ही किती कार्य तत्पर आहे ती ही लोकांना सगळ्यांना माहिती आहे. ह्यांनी काहीतरी काम आणलं ठीक आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे की असणाऱ्या त्या तीर्थक्षेत्र आज पर्यटन स्थळ म्हणून ही खरसुंडी आराखड्यात यायला पाहिजे, पण ते आज ही झालेलं नाही. त्याच्यासाठी ह्यांनी काय पाठपुरावा केला विद्यमान आमदारांकडे, ह्या 5 वर्षांमध्ये 5 वर्ष पेविंग ब्लॉक गाठलं कुठं गल्ली बोळात रस्ता केला ह्याला विकास म्हणत नाहीत. एक नंबर दोन एक मिनिट तुम्ही बोलताना मी मध्ये बोललो नाही. एक मिनिट सगळ्यात महत्वाचं असं एक लक्षात घ्या, तुम्ही एखादी दक्षता समिती विकास समिती किंवा एखादं असं का गावासाठी प्रेम असणाऱ्या माणसांची समिती तयार केली का, त्याचा एखादा आराखडा केला का, त्या आराखड्यासाठी किती पैसे लागतात, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. हा विकास आराखडा तुम्ही विद्यमान आमदार आहे, सरकार तुमचं आहे, राज्य ते केंद्र हे सगळं तुमच्या हातात असताना ह्या गावासाठी विद्यमान आमदारांवर दबाव आणून ह्यांनी किती वेळा गावात घेऊन गावात आणलं. प्रत्येक गेल्या पंचवार्षिकमध्ये किंवा मागच्या पंचवार्षिकच्या अगोदर 10 वर्ष सलग खानापूर आणि आटपाडे तालुक्यात इतिहास झाला. 2004 ही सदाभाऊ निवडून आले आणि 2009 आले. 2009 परिस्थिती सांगतो, 2014 जे आमदार आत्ता निवडून आलेत विद्यमान, त्याच्या अगोदरच्या 2009 इलेक्शनचा तुम्ही अभ्यास करा. सगळेच विरोध होते आणि सामान्य लोक सदाभाऊ सोबत होते म्हणून सदाभाऊ निवडून आले. मतांचा फरक आणि मत विभागणी झाल्यामुळे 2014 फटका बसला, दुसरं त्याला काही एक कारण नाही. एक नंबर दोन, ह्या असणाऱ्या यांच्याकडे आजसुद्धा आटपाडी तालुक्यासाठी आणि असणाऱ्या खरसुंडी गावासाठी कुठलाही विकास आराखडा नाही. ह्या आमदारां विद्यमान आमदारांचा दोष नसेल कदाचित, कार्यकर्ते कमी पडत असतील, तुमचं जसं पात्र आहे तसं दान देणार, त्यामुळं कुठलंही काम ह्यांनी नव्यानं गावासाठी सुशोभित असं कुठलंही काम ह्यांनी केलेलं नाही. स्टँड पासून असेल ठीक आहे, काम 100% ह्या प्रश्न. एक मिनिट निधी खड्यांचा नाव घेते इथल्या आमदाराचा, निधी खड्यांचा खडे आमदार नाव घेते इथल्या आमदाराचा. तुमच्यावरती नेत्यांनी अन्याय केला असेल, पण तुमच्या न्यायासाठीच वज्रधारी इथं आहे, तुम्ही मन मोकळेपणाने बोलत राहा. बोला, राजकारणी कुठल्या पद्धतीने राजकारण करतात तेव्हा भाग जनतेशी नाही. जनतेचा भाग एवढाच आहे की मतदारसंघाचा कायापालट कसा झाला पाहिजे. टेंबूचं पाणी आले आज ना उद्या ती रितसर सुटल, टेंबूचं आता नुसतंच गाणं गाण्यात अर्थ नाही. फक्त जनतेच्या हाताला काम, लोकांच्या तरुणाच्या हाताला काम ह्या तालुक्यात ह्या मतदारसंघात, इंडस्ट्रियल एरिया समजा दळणवळणाची यंत्रणा ह्या कशा राबतील ह्याच्यावर अवलंबून ही राजकारण राहिला येणारी निवडणूक येणार. बरं, माझा शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ह्या आटपाडी तालुक्याने जवळजवळ विधान परिषद असेल आणि विधानसभा असेल, 5 आमदार आजपर्यंत दिले, तर असं किती आटपाडीकरांना वाटते की इथला आमदार असावा, त्यांच्याकडे मी जाणार आहे. थांबा, तुम्हाला वाटत मी येतो. नाही, माझा प्रश्न ही होत्या, आटपाडी तालुक्याचा आमदार व्हावा अशी आमची इच्छा आहे. आटपाडी तालुक्याचा आमदार व्हावा. आमदार कोण बी होऊ द्या, वरचवला तर खालचा काम करणाऱ्याचे यांच्याकडे कुठं आटपाडीचे प्रश्न ऐकून घ्या. ह्या भागाचे प्रश्न, केवळ ह्या गावचे प्रश्न किती सोडवलेत मोहनराव भोसले माजी सभापती असताना. गावाला पाणी किती पाणी कमी आणलं, चिंचाळच्या तलावातनं पाईपलाईन, इथं म्हणजे हरिजन वस्ती विहीर, पुन्हा खाली ते देवाच्या पाठीमागची विहीर पाणी, एवढं ग्राम सचिवालय एवढं केलं, पण अजून ह्याचं दिसेनाच काय. म्हणजे सामान्य माणसाने केलेलं काम दिसत नाही. तिने काय केलं आहे त्यांच्या त्यांना जीवाला ठेवं. आता हिने काम केलं आहे, आता हे कसं आहे, आमचं चालतंय कुठंतरी चालणार म्हणून पुन्हा इकडे घुसायचं तिकडे घुसायचं. आमदार हा आटपाडी तालुक्याचा व्हावा सर. आज जर राजेवाडीसारख्या ठिकाणी गावा ठिकाणी आज पाणी म्हणतात, आज ते पाणीतून वंचित गाव आहे राजेवाडी. आज उंबरगाव असेल राजेवाडी असेल, त्यामुळे आज सर आपण राजेवाडी गाव बघितलं तर ते सुद्धा पाण्यावरून वंचित आहे. आज एवढा मोठा त्याचा कालवा एकदम खाली पडलेला आहे सर. त्यानंतर विट्यासारख्या ठिकाणी शाखा आहेत, संस्था आहे, सगळं आहे सर. आटपाडी तालुक्यामध्ये असं झालं सर, आज ह्यामधले एवढा जो युवक वर्ग आहे ह्यामध्ये युवक वर्ग सगळा आहे ना, ह्यामध्ये सर 90% लोक आहेत ना जे मित्र आहे म्हणजे मुलं आहेत हा थोडक्यात, ते सगळे बेरोजगार आहेत सर. हा त्यांना जर रोजगार पाहिजे असेल तर आमदार हा आटपाडी तालुक्याचाच पाहिजे. त्या वेळेला सर्वसाधारण आमच्या आटपाडी तालुक्याचा आमदार व्हावा. विटा तालुक्यानं आमच्या पूर्ण अन्याय केलेला आहे. एकाने त्या भावनं यायचं एकदा आणि एका दुसऱ्या भावनं यायचं, म्हणून आमच्या तालुक्यावर अन्याय झालेला आहे. फक्त एकच आहे, ह्या वेळेला आमदार आमच्या आटपाडी तालुक्याचा व्हायला पाहिजे. कुणी होत आटपाडी
आठपाडीचा आमदार तर होणार, पण सगळ्या तालुक्यातल्या आठपाडीतल्या नेत्याने एकत्र आलं पाहिजे तेव्हा आठपाडीचा आमदार होणार नाही. प्रत्येक जर तालुक्यातले नेते वेगवेगळे असले तर आठपाडीचा आमदार कसा होणार आहे? तर एवढ्यासाठी आठपाडीतल्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं तेव्हा आठपाडीचा आमदार. आठपाडी तालुक्यावर तसा मतदारसंघात अन्याय झालाच आहे राजकारणात, परंतु विटा खानापूर तालुक्यानं जर आठपाडी तालुक्याला सहकार्य केलं तर आठपाडी तालुक्याचा आमदार व्हायला काय अडचण नाही. हात काढा, हात काढा. असा आहे इलेक्शनचा मुद्दा टेंबोर 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 गाजला आहे आत्तापर्यंत 25 वर्षात. टेंबोचं खरं श्रेय कुणी घ्यावावं ही बी माणसांनी कळना झाले. टेंबो योजनाचं मूळ जनक कोण? संपतनाना देशमुख. त्या माणसानं टेंबो योजना तिथं मंजूर केली फक्त कडेगावसाठी. त्यानंतर ती टेंबो योजना आठपाडीचा एक ब्राह्मण समाजाचा माणूस पूर्ण मतदारसंघ सायकलीवर फिरला पूर्ण. त्यानं ती योजना कशी करायची ह्यानं सांगितलं कुणाला? राजेंद्र अण्णाला आणि गणपतराव देशमुखाला, शेकअपचे गणपतराव देशमुख. गणपतराव देशमुखानं ह्या रेटा लावला, त्यामुळं आज टेंबूचं पाणी ह्या तालुक्याला मिळाले. खरंच रे त्या माणसाचं आहे. उगा आपण मोठीपणा बोलण्यात काही अर्थ नाही. 95 साली इथे सरकार आलं. टेंबूचा प्रश्न कवाच मिटलेला आहे, बरोबर आहे. आता लय पाऊस पडलाय, सगळ्या नद्या नाल्यासनी पाणी आलेलं आहे. आता ती विषय काढायला नाही, बरोबर आहे. ते विषय काढायला नाही, पाणी आता आलेलं आहेच. पण मी काय म्हणतोय, जे पक्ष बदलते ती ह्याच्यात जाते ती त्याच्यात जाते ती कुठल्या पण पक्षात जाते. काय आयरम गैरम जे चालू आहे त्याच्या काय म्हणणं? ती जनतेसाठी जात नाहीत, त्यांच्या स्वतःसाठी जाते. एक लक्षात ठेवा, आज मला राष्ट्रवादीत राहून काय मिळेना, काँग्रेसमध्ये सत्ता नाही मला काय मिळेना, आता ह्याच्यात काय मिळेना, त्यात आता कुण्यात राहायचं? शिवसेना आणि भाजप, मग कुठली पण जाते ती. आणि घ्या शिवसेना, आता पूर आला आहे तिकडं भाजपमध्ये, मग आता बाकीची कुठं जायची? तो दुष्काळ आला. मग हे कुठं त्या नाला बिल्डिंगमध्ये अडकते ती, कुठं त्या वड्यात अडकते ती, एसटी बंद आहे. मी खरं सांगतो प्रामाणिकपणे, बरं का, आपलं स्वतःचं चांगलं करण्यासाठी पक्ष बदलू नका. ज्या पक्षात तुम्ही राहिलात, ज्या पक्षात तुम्ही वागला, तुम्ही मंत्रीपद भोगली, त्या आईबापाला कधी विसरू नका. हे बघा, आठपाडी तालुक्याचं दैव असं आहे, आई जेवायला वाढेना बाप काय जेवून देना. पाणी दिसायला दिसतं कॅनेलला, पाणी दिसायला दिसतंय कॅनेलला, पण बांधापर्यंत पाणी शेतकरी अजून पोहोचलेलं नाही. ह्याची दुःखाची गोष्ट पहिली आहे. शेतकऱ्याला पाणी ज्याच्या बांधाला मिळेल, बर का ज्या माणसानं जे पाणी पाटाला आले ते नुसतं बघायला का शेतीला पाहिजे, शेतीला पाहिजे, पूरक शेतीला पाणी जर मिळालं इथला आठपाडी तालुका शेतकरी सुफलम होईल. त्या बिचारची रोजीरोटी चालेल, त्याला पाणी बांधावर दिलं पाहिजे. पायपापुरून तुम्हाला पाणी मिळणार नाही, प्रत्येकाच्या शेतीला पाणी मिळणार पाहिजे. आणि जे आता माझ्या मित्रांनी सांगितलेलं अशाच गोष्टी चाललेल्या आहेत, ह्याच्यामध्ये थोडासा बदल. आणि आठपाडी तालुक्याचं नेतृत्व करणारे एक आमदार पाहिजे आठपाडी तालुक्याला. रोजगारावर ही ते बोलले, आत्ताच्या विद्यमान आमदारांनी आठपाडीची MIDC मंजूर करून आणण्यासाठी काय प्रयत्न केले सांगावं? विट्याच्या अतिरिक्त MIDC मंजूर होणार ते त्यासाठी काय केलं? किंवा आत्ता जी विट्यात चालू MIDC आहे ती वाढावी, त्याच्यात अजून भर पडावी, ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं एवढं सांगावं? नुसतं तरुण पोरांना टीशर्ट वाटून तरुण पोरं मोठी होत नाहीत. मी अजून सांगतोय, तरुण पोरांना टीशर्ट वाटून तरुण पोरं मोठी होत नाहीत, त्यासाठी कामच करावं लागतं.